कृषी क्षेत्रात आलेल्या यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागातील पशुधनाची संख्या कमी होऊ लागली आहे अजूनही काही शेतकरी मोठ्या कष्टान आणि मायेनं गाय बैल अशा जनावरांचा सांभाळ करतात सध्याच्या डिजिटल युगात पारंपरिक खेळ टिकून राहावेत आणि बळीराजाचा उत्साह वाढावा यासाठी ग्रामीण भागात चिखलगुठ्ठा शर्यतीचं आयोजन केल्याचं पृथ्वीराज महाडिक यांनी सांगितलं खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलंय त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दरम्यान नितवडे इथं झालेल्या चिखलगुठा स्पर्धेत उत्साही आणि जल्लोषी वातावरण पाहायला मिळालं तालुक्यातील नितवडे इथं महाडिक युवा शक्तीच्या वतीनं चिखलगुठा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई नियोजन समितीचे सदस्य बाबा नांदेकर सरपंच प्रकाश वासकर उपस्थित होते युवा पिढीमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलंय त्यातून अनेक खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळाल्याचं पृथ्वीराज महाडिकेंनी नमूद केलं तसंच तस ग्रामीण भागातील लोकसंस्कृती लक्षात घेऊन बळीराजाचा उत्साह वाढवण्यासाठी चिखलगुठ्ठा स्पर्धा भरवल्याचं त्यांनी सांगितलं काळाच्या ओघात पशुधन कमी होत चाललंय मात्र अशावेळी आपल्या जनावरांचा प्रेमानं सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला दिवसभर शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा म्हणजे आनंदाचा उत्सव असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सांगितलं दरम्यान गुठ्ठा बांधलेली बैलजोडी घेऊन कृष्णराज महाडिक थेट चिखलात उतरले अत्यंत चपळाईनं आणि कौशल्यानं बैलजोडी पळवून पळून त्यांनी स्पर्धेत उत्साहाचं वातावरण निर्माण केलं या चिखलगुठा स्पर्धेत बोलकेवाडी इथल्या बाबू बोलके यांच्या बैलजोडीनं आणि शाहूवाडी तालुक्यातील कैलासवासी धोंडेबा पाटील यांच्या रेडा जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला तर राधानगरीतील शंकरप्रेमी ग्रुपच्या बैलजोडीनं आणि देऊळवाडीतील केदारलिंग ग्रुपच्या रेडा जोडीनं द्वितीय क्रमांक पटकावला तालुका कृषी प्रमुख किरण पाटील दत्तात्रय भेंडवडेकर सर्जेराव गुरव युवराज देसाई यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला यावेळी नाथाजी पाटील नंदकुमार शिंदे शशिकांत पाटील तुकाराम देसाई पांडुरंग गुरव विनोद जाधव सत्यजित वेतुर्लेकर बाजीराव देसाई दिगंबर गुरव पंडितराव पाटील उत्तम पाटील रणजित आडके यांच्यासह भुदरगड तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते